या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना. आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते, तसेच कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी, कॉन्टॅक्ट लेन्सेसचे सुद्धा काम होते. तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर 20% पर्यंत सूट आहे. तर आजच आमच्या शाखेला भेट द्या. पत्ता मोहमदी पेट्रोल पंप समोर. रणधीर सिंग भदौरिया महाविद्यालय उमरेड आणि उमरेड युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सेव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणामध्ये निशुल्क आरोग्य शिबिर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिर अंतर्गत आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये एकूण 250 नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. याकरिता विशेष सहकार्य म्हणून येस हॉस्पिटल नागपूरची संपूर्ण चमू तपासणी करिता उपस्थित होती. उद्घाटन प्रसंगी मंचावर आरबी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर जयश्री तिवारी, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे समन्वयक प्रमोद मिश्रा, डॉक्टर उमेश भिवापूरकर, उमरेड युथ फाउंडेशनचे संयोजक सचिन कुहीकर, अध्यक्ष दीपक पटले, सचिव गौरव रहाटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पटले यांनी सादर केले. विद्यार्थी आणि ग्रामस्थ नागरिकांना आरोग्य विषयक मौल्यवान मार्गदर्शन डॉक्टर उमेश भिवापूरकर यांनी केले. संचालन प्रमोद मेश्राम यांनी केले, तर आभार प्राध्यापिका खुशबू भिये यांनी मानले. प्रसंगी उमरेड युथ फाउंडेशनचे पूर्वाध्यक्ष राजेश जिकार, उपाध्यक्ष रोशन पोकडे आणि आरबी कॉलेजचे कुलदीप सिंग तोमर, राहुल भुसारी, रजत वैद्य, लक्ष्मण फटिंग, राजेश खोपे, अमित चिंचाळकर, चंदा मराठे इत्यादी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुकेश गौतम, प्रांजल डहाके, हितेश गडबोरीकर, उज्ज्वल चिंदमवार, विश्वास लाडेकर, अक्षय श्रीखंडे आदींचे सहकार्य लाभले. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठरावे, उमरेड, नागपूर.